ਰਾਖ ਦੀ ਰਾਖ ਨਵਿਆ ਨੇ ਸਾਗ ਪੇਟੂ ਦੇ ਆਗ ਮਰਾਠੀ ਰਾਜਾ ਟਾਕ ਦੀ ਡਾਕ ਨਵਿਆਵੇ ਸਾਗ ਪੇ ਤੂ ਦੇ ਆਗ ਮਰਾਠੀ ਰਾਜਾ ਦੋ ਰਾਜ ਪੁਦੇ ਅੰਦਰ ਭਗਵਨ ਰੰਤਾ ਸਾਗ ਦੇ ਗਾਜ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਛਤਰਪਤੀ ਦਾ ਖੋਸ਼ ਤੇ ਸਾਗੂ ਦੇ ਪੁਨਾ ਤਾਂਗੜਾ ਜੋਸ਼ ਦਾਹੀ ਦਿਸ਼ੀ ਘੁੰਮੂ ਦਸ਼ਿਵ ਛਤਰਪਤੀ ਦਾ ਖੋਸ਼ ਲੜਿਆ ਸੰਗਾਮ ਮਨ ਘਟੀ ਹਰਿਆ ਤੁਮਾਰੀ ਸ਼ਸਤਰ ਦਾ ਜਨਮ ਦੇ ਪੁਰਾ ਮਾਤਾ आणि पुन्हा आपल्या थांबण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त तलवार नाच जीव दे महाराजाची बाग महादेव हो तलवार नाच तेरणी ऐसा पेट तो राग भद्रावती शहरामध्ये विविध थोर पुरुषांचे शासकीय जयंत्या होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती का होत नाही आणि 19 फेब्रुवारी हा त्यांचा शासकीय दिवस का बरं जयंती म्हणून साजरा केला जात नाही या संकल्पनेतून भद्रनाग युथ फाउंडेशनच्या अध्यक्ष या नात्याने मी माझ्या सर्व मित्रांना सांगितलं की आपण असं करू शकतो का ते म्हणाले का नाही आणि आम्ही 3 वर्षा अगोदर या जयंतीला सुरुवात केली मला असं वाटत होतं की मला लोक एक मुसलमान या शिवजयंती साजरी करताना कशी साजरी करेल असं लोकांच्या मनात माझा विषयी काहीतरी येईल तर मी ठरवलं की आपण चांगल्यात चांगली शिवजयंती करायची कारण महाराजांविषयी मी जास्त माहिती ठेवत नाही पण मला इतकं माहीत आहे महाराजांजवळ जितकेही त्यांचे प्रमुख लोक होते ते सर्व प्रमुख लोक मुस्लिम समाजातूनच होते त्यांचे खजानजी किंवा त्यांच्या आरमाराचे प्रमुख हे सर्व काही मुस्लिम समाजात होते तर मी जर त्यांची शिवजयंती साजरी केली तर हा माझ्या समाजाला खूप मोठा आदर्श ठरेल म्हणून मी या गोष्टीला समोर येऊन माझ्या मित्रांना घेऊन या जयंतीला सुरुवात केली आणि मला इतकं भरभरून यश मिळालं या गोष्टीत खूप आणि त्याच्यानंतर आम्ही मग सर्वात अगोदर भद्रनाग युथ फाउंडेशनकडून शिवजयंती सादर करत असताना ब्लड कॅम्प आणि जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्या हार्टची तपासणी त्यांच्या गुडघ्याची तपासणी असे विविध कार्यक्रम राबवले आज या शिवजयंतीच्या दिवशी सकाळी आम्ही ज्या महिलांनी या स्वच्छता अभियानमध्ये आपल्या महत्त्वाच्या भूमिका निभावल्या त्या सर्व महिलांना आम्ही साडीचोडी वाटप देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं या शोभायात्रेत
सर्वांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी मला भरभरून साथ दिली आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला. मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सर्व राजकीय पक्षाचे लोक एकत्रित करून ही रॅली काढण्याचा त्याच्या मागचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज या देशाचा जाणता राजा होता आणि त्या राजाची स्फूर्ती आम्हा सगळ्या युवकांना मिळावी म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही.